नमस्कार मित्रांनो, चांग बोलचानमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नागाच्या कुमटेच्या ओपनच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल जोड्या सेमीसाठी पात्र आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चांग बोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, विसापूरकरांचा गुरु आज सेमीसाठी पात्र ठरलाय 19व्या गटामध्ये पाहिला. आज नमस्कार सर, कुणासोबत आहे आज गुरु? जालना एक्सप्रेस ती तासगावचा तात्या ड्रायव्हरचा पक्का. बरं, 19व्या गटात पाहिली का जोडी? 6 नंबर तास. बरं, कशी पाहिली काय? चांगली पाहिली. काय चांगली पाहिली ना. हे जी कुठली कुठली मैदान झाले आता पण काय? सातवाडी ते राहिला होता. बरं, सिद्धेश्वर पुरवणीत राहिला होता. राहिला होता पण ती काय फायनल नाही. बरं बरं, आज कसं काय पाहिरा? यापूर्वी पाहिले का ही जोडी? पहिल्यांदा. कसं वाटते मैदान? काय मैदान आहे चांगलं. चांगलं आहे. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, चिलेवाडीकरांचा डायमंड गट पा झाला, गट क्रमांक 22 मध्ये पाहिला. नमस्कार सर. नमस्कार, अभिनंदन. आज गट पा झालाय. हो, कुणासोबत पाहिला? आमच्या सोबत बनवडीचा रुद्रा. बर बर, कुशीट मात्र डायमंड आता काय चर्चेत आहे सध्या? पैरे वगैरे मिळत असतील समोर. चाललंय, चांगलं नियोजन होते. बर बर, आज कसं लागलं नियोजन? काय यापूर्वी पाहिले का जोडी? नाही नाही, आज पहिल्यांदाच पैरा झालाय. डायमंडचं आमचं जे रावसेट कापलेत ना कोडोले, जे त्यांचे पाहुण्यांचा पहिले रुद्रा, म्हणजे घरचं रिलेशन असल्यामुळे ते आपला पैरा झाला आमचा. कसं स्पीड लागलं आज? चांगली गाडी, एकदम चांगली पडली. चांगली लागली गटाला गाडी. आता सेमीला आता काय कसं वाटतंय मैदान? काय आहे मैदान? चांगलं झाले, गाड्या चांगल्या जमल्यात. बरेचशा गाड्या आले. हो, गाड्या चांगल्या झाल्या. मला वाटते जवळपास 45 गट पुकारले आतापर्यंत. एकदम छान मैदान भरले या, नियोजन बी चांगले या. चालते, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद. काय काय म्हणते, कसं वाटलं पळा? एकदम पळ कसं वाटलं आपल्या डायमंड बद्दल सांगा, कसा पळला? काय सुट्टी मेकर आहेत मित्रांनो, बोलत नाही जास्त. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, ओमकर भैया बनकर बोरगाव यांचा शिवा गट पास झालेला आहे. शिव गट पास झालेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. गट क्रमांक 6 मध्ये पाहिला बघा. नमस्कार सर. गाव कोणतं? बोरगाव. बर बर, कोणत्या गटात पाहिली जोडी? आणि कोण पाहिला शिव? बरोबर, धडकन. धडकन धडकन का? बर बर, यापूर्वी पाहिले का जोडी? काय पहिल्यांदाच पाहते. कसं वाटते मैदान? काय मैदान चांगलं आहे ना? बर बर, कुठनं घेतलंय शिवला? काय नाशिक. नाशिक से कुठली जात आहे? गावठी. दुसरा बक्का सुरूच वाटत लागला की? दुसरा बक्का सुरू. 100% स्पीड कसं लागलं गाठायला? चांगलं स्पीड. बर बर, तिकडं काय सेकंड काठेवर पळायचं का? नाशिक सेकंड काठेवरची बैलं लय पळायला लागले तुमची आजकाल. हा, चालते, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. इंस्टाला आहे ना पेजेस? इंस्टाला मेन पण कार्तिकचं आहे ना. कार्तिकच्या पेजला टाकलं तरी चालतो. कार्तिकच्या ह्याच्या पेजला ह्याच व्हिडिओ असतात. मित्रांनो, रहमतपूरकरांचा बाजा गट पास झालेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. नमस्कार सर, कोणत्या गटात पाहिली? कशी? 7व्या गटात पाहिली. 7व्या गटामध्ये कुणासोबत आहे आज बाजा? आज कुशेवाकरांचं शंभू. शंभू. बरं, यापूर्वी पाहिले का जोडी? का पहिल्यांदाच पाहिल्यांदा. पहिल्यांदाच. काय स्पीड लागलं, कसं काय गटात? चांगलं लागलं. कितीव्या गटात होती? 7. मैदान कसं वाटते? काय चांगलं आहे? चांगलं वाटते. बरं बरं, आपल्या किती मुलाला झालेत? कसं काय आता पण 2-3 झालेत. दुसरा आहे का? शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, पुसेगावच्या पक्षानं गट पास केला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. कोणत्या गटात पाहिली दादा? 5व्या गट. बरं, आज सोबत कोण आहे पक्षाचे? तेजा. कुठला? खंडाळ्याचे. बरं बरं, खंडाळकरांचं तेज आहे काय? यापूर्वी पाहिले का पक्षांत? पहिल्यांदाच पाहिजे. कसं वाटते मैदान? काय चांगलं आहे ना? आणि किती मैदान झालेत आत्ता पण हे जे पक्षाचे? 20. महत्वाचे मैदान कुठले झाले? पुसेगावचे का? पुसेगावचं हिंदी केसरी आहे का? हिंदी केसरी. कोणते साली का? आत्ताच. बर बर बर,
कशी वाटली स्पीड काय वाटलं गटाला काय चांगलं वाटलं चालते शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो ढवळकरांचा सोने गटपा झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला नमस्कार दादा नमस्कार आज कोणा सोबत आहे सोने काय पायरा कोणा सोबत आहे आज हेच गावातलं वासरू आहे दुसरं बरं बरं ओपन मध्ये आणलं ओपन मध्ये आणलं म्हणजे आदत वासरू आणि आपला बैल सोन्याला ओपन कसं काय ओपनच्या मैदानाला निर्णय घेतला आज आदत वासरू पळवायचं काय गावचं मैदान होतं केला आम्हाला बैल भेटेल का आम्हाला त्यांचं वासरू चांगलं पळतं या कोणत्या गटाला पळला काय हे 7 नंबर गटाला पळला बर ढवळकरांचं सोने म्हटल्यावर नामांकित बैल म्हणून चर्चेत आहे कोणती कोणती मैदान झालीत महत्वाची मैदान काय मैदान दोन चार मैदान कुशेगावचं मैदान आम्ही राहिलेलो तिरकवाडी ते राहिलो या आज कसं स्पीड लागले काय आज चांगली गाडी पळाली चांगली पळाली चांगली पळाली वासरू घेऊन गटपास झालाय गाडीत काय अपेक्षा काय आहे आज मैदान अपेक्षा काय म्हणजे अपेक्षा ना आम्हाला असं वाटतं की आज आमची गाडी म्हणजे राहणारच बरीचशी नामांकित नंदी आली नामांकित आहेत गाड्या बऱ्याच आलेल्या बरं बरं पण आता आपल्याला पण आहेच ना हो चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि सेमीसाठी आणि फायनलसाठी धन्यवाद वाघेरीचा सर्ज्या आणि हरण्या हा घरचा आज गटपास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय नमस्कार दादा आज काय घरचा आज पळवा असं वाटलं यात्रेचं मैदान हो यात्रेचं मैदान बरं बरं यापूर्वी पाहिलंय का घरचा आज हो पाहिलंय त्याला राहिलो होतो बरं बरं घरचे म्हणजे फायनल राहिले फायनल काय सांगाल या दोघांबद्दल काय नाही गाडी बेस्ट पोहोचली दोन्ही आणि तशी काय कमी जास्त झाली तर आमच्या घरचे दोन्ही त्यामुळे काय काय विषय नाही काय विषय नाही आणि कसं होतं शेवटी दुसऱ्याचा पायरा मागा गेलाय मग त्याच्या मागे पैसे देण्यापेक्षा मग ती घरची एक उडी कमी नाही का पाळलेली बरी वैदी नाही काय भांडण नाही काय नाही गाडी घरचा छकडा बैल आमची सगळी घरचे चांगलं आहे नशीबवान आहे शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनलसाठी मित्रांनो माळशिरसवरनं पण बैल आलेत या मैदानामध्ये शंभू आणि वादळ गटपा झालेला आहे आणि दुसऱ्या गटामध्ये ही जोडी पाहिली नमस्कार दादा लांब ना आलं की राव कसं काय या मैदानाला यावं कसं वाटलं काय युट्यूबला बघितलं बरं 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 घरचं साज आहे की बरं बरं यापूर्वी पाहिली का ही जोडी पहिल्यांदाच पहिली बर कसे पाहिली काय स्पीड लागली गटाला चांगली लागली बर काय अपेक्षा आहेत आज सेमी आणि फायनलसाठी बर बर चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजीकरांचा बादल गटपा झालाय नमस्कार दादा नमस्कार किती वेळ गटत होती कसं काय 10 नंबर गाड 10 नंबरला कोण सोबत पाहायला बादल आज पकाना नकरे यापूर्वी पाहिले का जोडी ही का पहिल्यांदाच आपण पाहिले ओपनचं मैदान काय अपेक्षित आज गाट एवढं पास केलाय सेमीसाठी त्याच्याकडं नाही अपेक्षा राहील गाडी बर बर कसं वाटतं मैदान काय मैदान चांगलं चांगलं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो रुस्तम हिंदकेसरी सप्त हिंदकेसरी बकासूर गटपा झालाय आणि आज कनेरखेडच्या माणिक सोबत पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय मित्रांनो पिस्टनचे जुने मालक सापडले आणि कसा पळाला आज पिस्टन पुन्हा सोबत पळला पायरा जोरात आहे आज चांगला पायरा यापूर्वी पाहिली पहिल्यांदाच पाहिजे मित्रांनो पिस्टन 22-11 पण गटपा झाला आणि सेमी मध्ये प्रवेश केला कोणत्या गटात पळाला 11 नंबर मध्ये ड्रायव्हर कोण होते सनी बरं कसं वाटतंय आज काय अपेक्षा आहे काय ना चांगली गाडी पळाली काय यात्रेचं मैदान फायनल राहील काय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कलेडॉनचा माऊली गटपास झालाय आणि सेमी मध्ये प्रवेश केला कुणासोबत पळाला आज देवा कुठला देवा लक्ष्मणरावची कशी आहे तब्येत काय चांगली आहे कधी दिसेल मैदान महिनाभर बरं बरं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा गटपा झालाय आणि आज घरचा साज पाहिला
रायबा आणि बल्मा पहिल्यांदाच पळते ना जोडी? हो रायबा घेतल्यापासून पहिल्यांदाच. कशी पळली? काय चांगली पळली. चांगली पळली ना. बर बर. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, अक्षय मोरे गोडोली यांची नवीन खरेदी रायबा गट पाच झालाय आणि गट क्रमांक 4 पळून गट पाच झालेला आहे. काय जो मित्रांनो, वाघोलीचा लाका शेठ गट पाच झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा, पुढे की जा. कसं आज कुणासोबत पाहिलं लाका शेठ? आंगरवाडीचा संभव होता. बर बर. चांगला पायरा केला आज? झालं नियोजन भावाने केलं. यापूर्वी पाहिले का जोडी? नाही पहिल्यांदाच केलं. पहिल्यांदाच. बर. आता हातात हात लावलं तिसरं तेव्हा काढलं. किती वेळ गटाला पाहिली? 18. 18. बर बर. विशाल ड्रायव्हर आहे गाडी. कसं स्पीड लागलं? काय चांगली पाहिली गाडी. चालते. शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही यावे. मित्रांनो, नागाची कुमटेचा सुंदर पण गटपा झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा, किती वेळ गटात पाहिला? काय गावगट 2 पाहिला. बर बर. कुणासोबत आहे आज? काय सोन्यासोबत. पहिल्यांदाच पळते का जोडी का यापूर्वी पाहिली? यापूर्वी पण औंधमध्ये पाहिली. बर बर. कसं वाटतंय मैदान? काय चांगलं वाटतंय ना. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, मेढाचा पक्षा पण आज गट पास केला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. गट क्रमांक 15 पाहिला. नमस्कार दादा, कसं पाहिलं? काय आज 15 गटात गाडी पाहिली. बरं. कुणासोबत पाहिलं? राजा. मित्रांनो, बारामतीचा राजा पण गट पास झाला. सुपडच का? बर बर. पहिल्यांदा पळते का जोडी? पहिल्यांदा. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, अरबवाडीचा रुद्रा गट पास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा, किती वेळ ह्याच्यात पाहिलं? कसं काय? 22. कुणासोबत पाहिलं काय आज? राहुल विठ्ठल कापले. कुठला बैल? काय डायमंड. चांगला पायरा आज. पहिल्यांदाच पळते ना जोडी? कसं स्पीड लागलं? काय गाठायला चांगलं लागलं ना. बर. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, रणसिंगवाडीचा बल्ली गट पास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. गट क्रमांक 26 पाहिला. काय चाललंय? जेवण चाललंय? बर बर बर. आज काय बैल आणलेत? काय आणलेत? की कोणती बैल आणलेत? डायमंड आणलाय. डायमंड आणलाय. राहिलाय? चांगलं. तुम्ही पण जेवाल? जेवा जेवा. चला दादा. मित्रांनो, चितळीचा मल्हार गटपा झालेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज निंबाळकर सरांच्या सरजासोबत पळून गटपास केलेला. नमस्कार दादा, काय सांगाल? आज पायरा चांगला गेला? आज पायरा केला. आज शिटनेस केला. बर बर बर. यापूर्वी पाहिले ना मल्हार आणि सरजे? कुठल्या मैदान? चोराडी. एक नंबर घालते. बर. गटाला जरा कमी स्पीड लागते, सेमीला वाढते. म्हणजे बघितलं मी मागच्या मैदानात पण कमी स्पीड लागेल. बर बर. आता गाडीला दिसायला एकदम देखणार. आणि काय अपेक्षित आज जोडीकडनं? काय बर. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा सरजा गटपास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केला आणि आज सोबत मल्हार पाहिला.